सिल्लोड शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्यास एका व्यक्तीने तुला जीवे मारण्यासाठी मला सुपारी दिली आहे, तू मला 50,000 रुपये दे नसता मी तुला जीवे मारेन अशी धमकी व्हॉट्सॲपद्वारे फोन करीत 50,000 रुपयांची खंडणी मागितली होती। या प्रकरणी तडजोड करीत व्यापाऱ्याने 50,000 रुपये देण्याचे ठरविले व पोलिसांशी संपर्क करून या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून या खंडणी भादारास अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। दरम्यान या घटनेमुळे सिल्लोड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिनांक 16/3/2022 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पुण्यातील फेरेदिनामी मुकेश तिलरेजिया राणार शास्त्री कॉलनी यांचे मोठे बंधू गोविंद चंद्रभान तिलरेजिया यांना एका अननोन नंबरवरून व्हॉट्सअप कॉल आला व तुम्ही जर मला 50,000 रुपयांची खंडणी नाही दिली तर तुमचे जे आर एल पार्कमधले दुकान आहे ते पेटून जाळून टाकेन, पेटून देईल अशा धमकी दिली। मी समोरच्या कोण खंडणी वगैरे मागितली अशी खंडणी मागितली अशी वारंवार फोन करून त्यांना पैशाची मागणी केली। त्यानंतर त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला येऊन पोलीस निरीक्षक श्री रेंगे साहेब यांना सदर प्रकरणाबाबत माहिती दिली। नंतर रेंगे साहेब यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याची सेटील करा, आपण त्याला सापळा रचून पकडू। त्यानुसार ते म्हणजे किती पैसे पाहिजे, तुला काय पाहिजे, ते फोनवर त्यांचं बोलणं चालू होतं। 50,000 रुपयांमध्ये त्यांनी डील फायनल केली। त्यानंतर आम्ही 2 पंचांना बोलवून एक साक्षीदार 50,000 रुपयांचं बंडल तयार होईल या आकाराच्या, त्यात 5-2,500 किमतीच्या नोटा टाकल्या, 500-500 रुपये धरायचे व बाकी त्या साईजचे पेपरचे हे रद्दी टाकून ते काही लिफाफ्यावर पॅक केले पॉकेटमध्ये। त्यांचे मित्र यांना, फिर्यादीचे मित्र व यांना एक पंचासह एक खाजगी वाहनाने I-20 गाडीने दहेगाव रोडवर तिथे तिने पैसे ठेवणे सांगितले, तिथे रवाना केले। अगोदर त्याच्यानंतर आम्ही उरले पंच क्रमांक 2 यांना घेऊन आम्ही तिथे जाऊन धावा धरून सापळा रचला। आम्ही मी श्री रेंगे साहेब मग आमचे सापळे साहेब तळेकर पोलीस आणि कॉन्स्टेबल तळेकर मोकळे आणि फुले असे आम्ही तिथे जाऊन धाबा धरून वाटोपात बसलो। आमच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी तिथे पैसे ठेवले। त्यानंतर 10 मिनिटांनी एक इसम तिथं आला, 5 मिनटं तिथे थांबला आणि त्याचे हालचाली संशयास्पद वाटले। आम्ही लांबून पाहत होतो। त्यानंतर त्यांनी ते बंडल उचललं आणि जात असताना आम्ही तिथे जाऊन त्याला पकडलं असता त्याने त्याचं नाव त्याच्या अंग झटकी घेतली। ते आम्ही ठेवलेलं बंडल त्याच्याकडून मिळालं। तसे त्याचा मोबाईल जो मोबाईल जप्त केला, मोबाईलहून त्या मोबाईल व्हॉट्सअपद्वारे कॉल झाल्याचं ते दिसलं। मोबाईल व ते बंडल 2 पंचासमक्ष तिथं जप्त करण्यात आलं आणि त्यानुसार फिर्यादीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असतं। आरोपी शेख जफर यास आज रोजी मान्य कोर्टात हजर केले असतं। कोर्टाने 2 दिवसाचा PCR दिला आहे। पुढील साथीदार कुणी आहे का याबाबत मग SP गोयल साहेब अप्पर पोलिसचे अधीक्षक श्री बनसोडे साहेब DYSP मराठे साहेब व रेंगे साहेब यांच्या मार्गदर्शन केली तपास चालू आहे।